दारूसाठी पैसे मिळाले नाही म्हणून दारुड्याने स्वतःच्याच घराला लावली आग. दारूसाठी पैसे मिळाले नाही म्हणून दारुड्याने स्वतःच्याच घराला आग लावल्याची घटना बुलढाण्यातील खामगाव येथे घडली. या आगीत 70,000 नुकसान झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घरातील 3 सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमक दलाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे टीव्ही फ्रीज विक्रीसाठी आणलेले पतंग व साहित्य जळाले. सुटाळपुरा भागातील चर्मकार गल्लीमधील मनोहर देवीदास काकडे वय 38 याला दारूचे व्यसन आहे. त्याने वहिनीकडे दारूसाठी पैसे मागितले असता तिने नकार दिला. त्यामुळे चिडून मनोहर याने तिच्याशी वाद घालत स्वतःच्याच घराला आग लावली. आगीची माहिती कळताच शेजारी व नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. यामध्ये 70,000 नुकसान झाले. या प्रकरणी गुणवंता देवीदास काकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करून आरोपी मनोहर काकडे यास अटक करण्यात आली आहे. महावाईसाठी रहीम शेख.